नमस्कार, सिंधूर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। विज्ञानशील प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। चांगल्या लोकांना कपाट निशाणी मिळाली, आमचाच विजय निश्चित, दीपक केसरकर यांचा विश्वास। तुम्ही सभागृहात कशाला आलात, मी मॅडमना बोलावून घेतो, या उत्तरावर गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी पगारे यांना झापलं। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कणकवली राष्ट्रवादीतर्फे अभिवादन। आणि हैदराबाद एन्काउंटरच्या कोकणात काय उमटल्या प्रतिक्रिया, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। बांदा सरपंच निवडणुकीत आमच्याच उमेदवाराचा विजय निश्चित आहे। मकरंद तुरसकर हे निष्कलंक उमेदवार आहेत। तसंच तुरसकर घराण्याचा बांदावासियांसाठी फार मोठा त्याग आहे। चांगल्या लोकांना कपाट निशाणी मिळाली आहे, याचा अर्थ आमचा विजय हे निश्चित असल्याचा विश्वास माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या बांदा प्रतिनिधी मंगल कामत यांनी। बांदा ग्रामपंचायतीची होऊ घातलेली थेट सरपंचपदाची पोटनिवडणूक परवा दिनांक 8 डिसेंबर रोजी होत आहे आणि या थेट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी या ठिकाणी महाआघाडी विकासचे उमेदवार आपल्या सोबत आहेत मकरंद तोरसकर आणि यांच्या प्रचारार्थ आज आपल्या सोबत आहेत या ठिकाणी आमदार दीपकभाई केसरकर। या प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी असलेली जी भाजपची सत्ता आहे, गेली कित्येक वर्ष बांदा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे, या सत्तास्थाना संदर्भात आपल्याला या निवडणुकीसंदर्भात आपले केसरकर साहेब काय सांगते। एक गोष्ट अशी आहे की कोणाच्या विरोधात ही निवडणूक नाही आहे, बांद्याच्या विकासासाठी ही निवडणूक आहे। कधीही नाही एवढे पैसे हे मी पालकमंत्री असताना बांदा शहराला उपलब्ध करून दिलेले आहेत। जवळजवळ 13 कोटी रुपयाच्या आसपासचा निधी हा बांदा शहराला उपलब्ध करून दिलेला आहे। एक गोष्ट अशी आहे की बांदा ही एक व्यापारी बाजारपेठ आहे आणि बांदा बाजारपेठातून येत असताना शिरल्यापासूनचा पुढचा जो संपूर्ण भाग आहे, या लोकांची आणि बांद्यातील व्यापाऱ्यांची मागणी अशी होती की या ठिकाणी तेरेखोल नदीवर पूल व्हावा, जेणेकरून शिरला, कास, मडुरा ह्या सगळ्या भागातील लोकांना बांद्याच्या बाजारपेठेमध्ये त्वरित येता यावं। ज्यावेळेला 100 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मी मंजूर केली, जी बंद पडलेली होती, त्याचं जे पाईपलाईन जाईल ही ह्या बाजारपेठेतून जाईल। बांद्याला तर पाणी मिळेलच 24 तास, परंतु जो पूल ह्या पाईपलाईनसाठी तयार होईल त्याच्यामुळे शिरला आणि बांदा जोडलं जाणार आहे। याच ठिकाणी बांद्याचं फिश मार्केटसुद्धा आहे। या फिश मार्केटच्या ठिकाणी अत्याधुनिक फिश मार्केट केवळ बांदा शहरापुरतं नाही तर बांद्यातला व्यापार वाढावा म्हणून गोव्यातली जेवढी हॉटेल्स आहेत त्यांना ताजी मासे पाहिजे असतात आणि हे होलसेल मार्केट इथं बांधण्यासाठी जवळजवळ 2 कोटी रुपयाची रक्कम ही चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर केलेली आहे। आमचे जे उमेदवार आहेत हे निष्कलंक उमेदवार आहेत, त्यांना एक वारसा आहे। त्यांचे आजोबा 3 टर्म आमदार राहिलेले आहेत। त्यांनी शिक्षणाची गंगा ही कोकणामध्ये आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणली। आज बांदा नवभारत ही संस्था स्थापन झाल्यानंतर शिक्षण महर्षी आबासाहेब तोरसकरांनी त्याचा आणि विस्तार केला आणि आज ह्या संपूर्ण परिसरामध्ये शिक्षणाचं जे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे हे तोरसकर कुटुंबियांच्या मार्फत चालवलं जातं आणि ते सुद्धा समर्थपणे मकरंद तोरसकर आज ते बघतायत आणि त्याच्यामुळे केवळ बांद्याचा नगरसेवक एवढा त्यांचा रोल मर्यादित नाही आहे। उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा झाल्या पाहिजेत याच्यासाठी ते कार्यरत असतात आणि असा जर निष्कलंक कार्यकर्ता इथं सरपंच म्हणून बसला तर हा एका पक्षाचा म्हणून त्यांच्याकडे बघता कामा नाही की जनतेचा उमेदवार आहे आणि त्याला निवडून दिलं पाहिजे आणि जनतेची लढाई विकासासाठी आहे, ही कोणाला संपवण्यासाठी नाही। मी कोणाच्याही विरोधात आजपर्यंत कधीच विरोधाचं वातावरण केलेलं नाही किंवा विरोधाची अशी राजकीय भूमिका घेतलेली नाही आहे। शेवटी आपल्याला विकास करायचा आहे, निवडणुकीपुरते आम्ही लढू, निवडणूक आम्ही जिंकू आणि सर्वांना बरोबर घेऊन आम्ही बांदा शहराचा विकास मकरंद तोरसकर आणि त्यांचे सहकारी करतील याचा मला विश्वास आहे आणि त्याच्यामुळे ह्या विकासाच्या लढाईमध्ये एक सक्षम असं बांदा शहर, जे मी म्हणतो की सावंतवाडी जशी राजधानी सावंतवाडी संस्थांची होती तशी सावंतवाडीच्या संस्थांची आर्थिक राजधानी ही बांदा आहे आणि ती पुन्हा एकदा
त्याची जी महती पूर्वीपासूनची आहे ही अधिक उंचवली पाहिजे. बांदा हे उत्कृष्ट शहर झालं पाहिजे. पुढच्या काळामध्ये ही एक नगरपंचायत झाली पाहिजे आणि शहराचं स्वरूप त्याला आलं पाहिजे. ही भूमिका आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राहील. महिलांसाठी अनेक उद्योग या ठिकाणी उभारण्यात येतील आणि एक वेगळं असं बांदा घडवायचं असेल. मला शेवटी असं सांगायचं की ह्या गावाशी माझं वेगळं नातं आहे. माझ्या आईचं आजोड हे बांद्यातलं आहे आणि त्याच्यामुळे मला स्वतःला त्याच्याबद्दल आत्मीयता असणारच. पालकमंत्री होतो, पुन्हा एकदा लोकांनी निवडून दिलेलं आहे. तर बांदा हे एक असं केंद्र डेव्हलप करायचं आहे की सावंतवाडीचं जे महत्त्व आहे, सावंतवाडीला जसं सुंदरवाडी म्हटलं जातं तसंच आर्थिक राजधानी म्हणून बांद्याला एवढं डेव्हलप करायचं आहे की लोकांना विकास म्हणजे काय हे बघायचं असेल तर बांदा ग्रामपंचायतीमध्ये यायला लागेल आणि तिथला विकास बघायला लागेल. असं बांदा शहर आम्ही घडवून दाखवू एवढी मी आपल्याला खात्री देतो. मालवण नगराध्यक्षांवर कारवाई व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्यात येणार आहेत. तसंच भ्रष्टाचाराबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर नितेश राणेंच्या हस्ते शीतपेय पिऊन कुशे यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांमार्फत आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करत मालवणचे नगरसेवक गणेश कुशे यांनी 4 डिसेंबर पासून मालवण नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. याबाबत कुशे यांनी नगराध्यक्षांची प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत नगराध्यक्षांची भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली होती. कुशे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल प्रशासनानं घेतली नाही. उलट या उपोषणाबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी हा विषय आपल्याकडे येत नाही असं सांगत हात झटकले होते. गेले 3 दिवस उपोषण सुरू असल्यानं श्री कुशे यांची तब्येत ठास आली होती. शुक्रवारी उपोषणाच्या 3रा दिवशी आमदार नितेश राणे यांनी उपोषणाला भेट दिली. 100 वर्षांचा इतिहास असणाऱ्या मालवण नगरपालिकेचा कारभार हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवदसा सुरू होता. मात्र शिवसेनेचा नगराध्यक्ष खुर्चीवर बसल्यानंतर भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर येऊ लागलेत. नगराध्यक्षांवर कारवाई व्हावी यासाठी शिक्षा होण्याच्या दृष्टीनं उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. गैरवापराबद्दल स्थानिक आमदार वैभव नाईक हे हस्तक्षेप करत नाहीत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल असेही राणे यांनी स्पष्ट केलंय. मालवण नगरपंचायतीमध्ये जो घडलेला जो प्रकार होता त्याच्यामध्ये सरळ सरळ मालवणचे नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या या पूर्ण कक्षेमध्ये बसणारा हा प्रकार आमच्या सहकारी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी सांगा. आत्तापर्यंत मालवण नगर पंचायतची एक सिंधुदुर्गासमोर आणि महाराष्ट्रासमोर होती. सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एवढी वर्ष ह्या नगरपंचायतीने कारभार केला. कधीही अशा पद्धतीचे आरोप ह्या नगरपंचायतीच्या कुठल्याही नगरसेवक आणि नगराध्यक्षावर तोपर्यंत झालेले नव्हते. शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून येतात आणि त्यांच्या कारभारामध्ये कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराचा थेट आरोप जिथे शिडी सकट पुरावे आहेत ते सगळे पुरावे नजरेसमोर असताना पण त्याची दखल न घेणं म्हणजे कुठे ना कुठेतरी मतदारांना फसवणं किंबवणं मतदारांना आधार अंधारात टाकण्यासारखा हा पूर्ण विषय आहे. आम्ही पुढची पावलं म्हणून ह्या पुढे हायकोर्टाच्या माध्यमातून अँटी करप्शन असेल किंवा वेगवेगळे ज्या ज्या पातळीवर जाऊन योग्य मार्गाने जाऊन ह्या लोकांना शिक्षा कशी मिळेल जेणेकरून त्या खुर्चीचा जो काही गैरवापर आज होतो आहे आणि ते गैरवापर होत असताना स्थानिक आमदार ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही म्हणजे कुठे ना कुठेतरी सगळ्यात लोकांचा साठ्या लोटा आहे. म्हणून ह्या बाबतीमध्ये सखोल चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. म्हणून त्या करण्यासाठी आम्ही हायकोर्टात जाऊन योग्य ती मार्गदर्शन घेऊन मग नंतर अँटी करप्शन असेल आणि मग जिल्हा प्रशासन असेल. आणि मी स्वतः आमदार म्हणून विधिमंडळाचा मी कणकवलीचा आमदार असलो तरी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा मी एक सदस्य आहे. म्हणून हे हा ही जी काही घटना आहे ती उद्या येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये पण मी सरकारकडे जाब विचारण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करणार आहे. म्हणून मी आज ह्या निमित्ताने या सगळ्या सहकाऱ्यांना मी विनंती केली आहे की ह्याची पुढची लढाई आता आपण कोर्टात लढू. निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा जटार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण एकत्र येऊन ह्या प्रकाराचं योग्य कसा सोक्षमोक्ष लावू शकतो जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या मालवण नगरपंचायतीची जे प्रतिमा आज ह्या निमित्ताने मलिन झालेली आहे. चांगलं काम तर हे लोकांनी केलंच नाही आहे, विकास कामं कुठलीही केलेली नाही आहे, पण ह्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून
एक चुकीची प्रतिमा मालवणच्या बद्दल नगरपंचायतीच्या बद्दल आज जगभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे लोक घेऊन गेलेले आहेत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने योग्य पावलं उचलून नगराध्यक्ष सकट त्यांचे जे जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या सगळ्यांना शिक्षा कशी भेटेल यासाठी आम्ही पावलं उचलणार आहोत. कोकणातल्या राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. याचं कारण म्हणजे माजी राज्यमंत्री आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या या बालेकिल्ल्यात राणेंनी जोरदार ताकद लावली आहे. या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रंजित जाधव यांनी. ऐतिहासिक वारसाला आपल्याला सावंतवाडी शहर हे जगाच्या पटलावर अनेक वैशिष्ट्यांनी नटलेलं आहे. अशा ज्या सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या 29 तारखेला होणार आहे, 30 तारखेला त्याचा निर्णयही येणार आहे. अशा या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या तिन्ही पक्षांनी राज्यामध्ये एकत्र येऊन महाविकास आघाडी केली आहे. परंतु सावंतवाडी शहरात जी नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे त्या नगराध्यक्षपदासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन एकच उमेदवार देणार आहेत का हे सुद्धा पाहण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे भाजपमध्ये सध्याचे उमेदवारीचे दावेदार दोन मानले जात आहेत. एक आहेत सावंतवाडी शहराचे जे स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष होते ते संजू परब आणि दुसरे तत्कालीन नगराध्यक्ष अन्नपूर्ण कोरगावकर. असं बोललं जात आहे की सावंतवाडी भाजपच्या वतीने संजू परब यांचं नाव निश्चित होत आहे. तर आपल्याला तिकीट पक्षाकडून जरी मिळालं नाही तर आपण अपक्ष लढू अशी अन्नपूर्णा कोरगावकर यांची भूमिका आहे. अशा या द्विधा परिस्थितीत असलेल्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. याचं कारण म्हणजे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, पालकमंत्री असलेले दीपक केसरकर यांची एक हाती सत्ता या नगरपालिकेवर राहिलेली आहे. आपली सुरुवातच जिथून झाली आहे नगरपालिके सावंतवाडी नगरपालिकेच्या अशा सावंतवाडी नगरपालिकेमध्ये ही नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी दीपक केसरकर यांची इच्छा आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी व्यूहरचना करायला सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांची मनधरणी कशी दीपक केसरकर करतात किंबहुना त्या पक्षातील नेते करतात हा येणारा काळच ठरवणार आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर भाजप कुठेतरी दीपक केसरकर यांना शह देण्यासाठी पूर्णपणे या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. एकंदरीत सावंतवाडीचं जो ऐतिहासिक वारसा आहे, ज्या सावंतवाडीची डंका, जो सावंतवाडीचा डंका आहे ऐतिहासिक शहर म्हणून, हा डंका कोण राखण्यात यशस्वी होत आहे हे पाहण्याचं औत्सुक्य काही दिवसात ठरणार आहे. कॅमेरामन सावजी परबसह रणजित जाधव, सिंधुदुर्ग आहे सावंतवाडी. ज्यांना 25 वर्ष सत्ता दिली त्यांनी काय विकास केला याचं चित्र समोर आहे. आंबेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार हल्ला चढवलाय. पाहूयात नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी. जे या सावंतवाडी विधानसभेचं नेतृत्व करतात असे दीपकभाई केसरकर हे आज आंबेगावमध्ये आले आहेत. जाणून घेऊया त्यांची रणनीती नेमकी काय असणार आहे. एक गोष्ट अशी असते की आपण ज्याला म्हणतो की महिलांना नेतृत्वाची संधी दिली पाहिजे, त्याला त्यांना मोकळेपणाने काम करायची सुद्धा संधी दिली पाहिजे. आपण कोणाला तरी निवडून आणलं आणि आपण सांगेल तेच त्या सरपंचांनी करायचं, मग सरपंच आपण महिला निवडून का उपयोग आहे. आणि म्हणून एक सुशिक्षित महिला जे BA पर्यंत ज्यांचं शिक्षण झालेलं आहे असं सरपंच आम्ही ह्या ठिकाणी आंबेगावसाठी दिलेलं आहे आणि त्यांना मोकळेपणाने काम करण्याची आम्ही पुढच्या काळात संधीसुद्धा देणार आहोत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझ्या तालुक्यातलं ह्या भागातलं हे शेवटचं गाव आहे, परंतु एका बाजूने ते माडखोलला जोडलं गेलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने ते माणगाव खोऱ्याला जोडलं गेलं पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आणि म्हणून 4 कोटी रुपयाचा निधी हा माडखोलच्या बाजूला जो रस्ता जातो त्याच्यासाठी दिलेला आहे. गावातल्या अंतर्गताच्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. तरी पण इथं येण्याचा उद्देश एक असासुद्धा असतो की निवडणुकीच्या निमित्तानं ज्याला लोक एकत्र जमतात त्याला एखाद्या वाडीवर पाणी नसेल, एखाद्या वाडीवर रस्ता नसेल, स्ट्रीट लाईट नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला स्वतः एक कळतं. आणि मला असं वाटतं की 25 वर्षानंतर कधीतरी बदल गावामध्ये झाला पाहिजे की जेणेकरून एक नवीन रक्ताला संधी मिळाली पाहिजे. आणि असा हा शेवटचा गाव आहे. इथल्या महिला रोज सकाळी उठून सावंतवाडीला जातात,
इथं भाजी तयार करतात, ती भाजी सावंतवाडीच्या बाजारामध्ये विकतात. म्हणजे मेहनत करणाऱ्या महिलांचा हा गाव आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना ह्या गावामध्ये घडल्या पाहिजेत आणि त्या घडण्याची जबाबदारी ही सुद्धा नवीन सरपंचांवर असेल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ज्याला काम करत होतो त्याला अनेक योजना या गावासाठी आणलेल्या होत्या आणि पुढेसुद्धा ज्याला उद्धवसाहेबांनी संधी दिली. तर निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की नवीन सरपंचांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातलं शेवटचं गाव असलेल्या या आंबेगावमध्ये संपूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला निश्चितपणे दिसेल. इथले आमचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आहेत, त्यांच्यावर आमचे सगळे कार्यकर्ते काम करतात. आमचे या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सदस्य आहेत, ते सुद्धा खूप चांगलं काम करतायत. आणि एकंदरच शिवसेनेला मानणारे जी गावं आहेत त्याच्यामध्ये आंबेगाव आघाडीवर आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांपासून प्रेरणा करून घेतलेले जुने शिवसैनिकसुद्धा या गावामध्ये आहेत आणि उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेबांचं नेतृत्व मानून स्वतःला झोकून देणारे शिवसैनिकसुद्धा या गावामध्ये आहेत. त्याच्याचबरोबर सावंतवाडीचे आमचे माजी आमदार शिवरामराजे भोसले होते, त्यांच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष तळागाळामध्ये रुजलेला होता. अनेक पारंपरिक मतदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत, ते आज महाआघाडीमुळे शिवसेनेबरोबर आलेले आहेत. मी याच्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होतो, त्याला असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आता आमच्या पक्षात नाही आले परंतु राष्ट्रवादीमध्ये होते असे कार्यकर्तेसुद्धा आता महाआघाडीच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. आणि सगळ्यांचीच इच्छा अशी आली की आमच्या स्वप्नामध्ये होतं की उद्धवसाहेब कधीतरी मुख्यमंत्री व्हावे, त्याला मुख्यमंत्र्यांना आपण भेट काय देऊ शकतो, तर विजयाची भेट देऊ शकतो. माझी खात्री आहे की या छोट्याशा गावामधून ही विजयाची भेट मिळणं हे उद्धवसाहेबांना सगळ्यात जास्त आवडेल आणि त्यांची पुढच्या काळामध्ये लक्ष हे ह्या गावावर सुद्धा राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून विनंती केलेली आहे की आपला सरपंच निवडून आणा आणि ही एक भेट आदरणीय उद्धवसाहेबांना द्या. प्रतिसाद लोकांचा मिळत आहे आणि ह्या टायमाला मला विश्वास आहे की शिवसेनेचा भगवा जसा विधानसभेवर फडकला त्याच पद्धतीने इथे फडकेल आणि आम्ही आमच्या विजयाची भेट दीपकभाई केसरकर साहेबांना आम्ही आमची विजयाची भेट देऊ एवढा आम्हाला विश्वास आहे. आणि सगळे लोक आमच्या पाठीशी आहेत आणि चांगलं एक वातावरण आहे आणि लोकांना आज बदल पाहिजे आहे, परिवर्तन पाहिजे आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि बाकी काही तुम्हाला सांगायची गरज नाही, दीपकभाईंच्यांचा हा दीपकभाई ज्याच्या पाठीशी असतात त्याचा विजय 100% असतो आणि तुम्हाला 8 तारखेहून 9 तारखेला तुम्हाला रिझल्ट समजेल आणि त्याच्यानंतर रणनीती आमची तुम्हाला 9 तारखेलाच समजेल काय असेल. महिलांना रोजगार मिळण्यासाठी पहिल्यांदा मी ह्याच्यासाठी बोलले, कारण महिला इथून सावंतवाडीला ज्या महिला जातात धडपड करून एवढी ती इथे रोजगार मिळाला तर करणार नाही असं होणारच नाही, कारण ते एवढ्या 4 वाजता उठून पाणी म्हणजे पाणी भरणे जेवण करणे मुलाबाळांना सगळं करून त्या जातात आणि संध्याकाळी धावधाव करत परत घरी येतात. मग त्या ह्याच गावात जर काही महिलांना उद्योगधंदा मिळाला तर सहज महिला करतील. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ बांदा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे, मात्र आता भाजप हा गड राखणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या बांदा प्रतिनिधी मंगल कामत यांनी. बांदा ग्रामपंचायतीची थेट सरपंच पदाची निवडणूक येत्या 8 डिसेंबर रोजी होऊ घातलेली आहे. या निवडणुकीसाठी थेट ग्रामपंचायत पदासाठी 3 उमेदवार आजच्या घडीला रिंगणात आहेत. यापैकी साईप्रसाद कल्याणकर, मकरंद तोरसकर आणि अक्रम खान असे 3 उमेदवार या निवडणुकीत लढत देत आहेत. या निवडणुकीचा आपण विचार केला तर गेली कित्येक वर्ष भाजपच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत 15 सदस्य आणि 1 सरपंच अशी 16 जणांची मिळून ही ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आहे आणि या निवडणुकीमध्ये या 3 उमेदवारांमध्ये आजच्या घडीला चुरस निर्माण झालेली आहे. यापैकी अक्रम खान हे BJP चे पुरस्कृत उमेदवार तर मकरंद तोरसकर हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार यांच्या जोरदार लढत आजच्या घडीला आपण पाहत आहोत. प्रचाराची रणधुमाळी जोरदार मुसंडी मारत आहेत. कोण जिंकून येणार हे मात्र आपल्याला 9 डिसेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. एकूण बांद्याचा विचार करता 5320 मतदार यावेळी मतदार म्हणून आहेत, पण त्यापैकी किती मतदार मतदान करून या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील हा प्रश्न आहे. यातील आजच्या घडीला दोघेही उमेदवार आपापल्या परीने प्रचार फेऱ्या करत आहेत, ठिकठिकाणी प्रचार घेऊन
ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन यांचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या वतीने झालेली विकास कामे सांगून मतदारासमोर जात आहेत. गेल्या काही दिवसात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आणलेला निधी, हा निधीचा मुद्दा घेऊन आज मकरंद तोरसकर शिवसेनेचे उमेदवार मतदारापर्यंत जात आहेत. तर गेल्या कित्येक वर्षात भाजपची सत्ता असलेली ही ग्रामपंचायत कशा प्रकारे काम करत आहेत, हा कामाचा विकास कामाचा मुद्दा घेऊन भाजप पुरस्कृत उमेदवार अक्रम खान हे आज मतदारासमोर जात आहेत. आता या दोघांचा कौल आपल्याला कोण उमेदवार सरपंच म्हणून योग्य आहे याचा कौल मात्र मतदार राजा देणार आहेत. आणि येत्या 8 तारखेला आपला कौल देऊन 9 तारीखला या ठिकाणी या ग्रामपंचायतीवर येणारा नवीन सरपंच विराजमान होणार आहे. कॅमेरामन विनायक परबसह मंगल कामत, सिंधुदुर्ग लाईव्ह, बांदा. उमरमाळा इथं कुडाळ तालुका पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला झालेल्या गरमागरम चर्चांनी ही सभा वादळी ठरली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कुडाळ नेरुरपार रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असा आरोप संदेश नाईक यांनी केला. मात्र खड्डे आम्ही चांगले पुचवल्याचे बांधकाम सहाय्यक अभियंता पगारे यांनी सभागृहात सांगितलं. या प्रकरणी सभागृहानं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यावर मी मॅडमना बोलावून घेतो असे पगारे यांनी सांगितल्यावर गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी विचारले की तुम्ही सभागृहात कशाला आलात. पंडूर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सावन यांना सभापती राजन जाधव यांनी विविध विषयांवर धारेवर धरलं. पांगरड येथे पोल कधी उभे करणार, जमत नसेल तर कामं करू नका असं सांगितलं. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पाझर तलाव व बंधारे ज्या ठिकाणी हवे आहेत त्या ठिकाणी ते बंधारे बांधणं गरजेचं आहे, तसेच काही बंधारे गायब होत आहेत असा आरोप संदेश नाईक यांनी केलाय. सरकारी कर्मचारी बचत गटाचे सदस्य असल्याची अधिकाऱ्यांनी कबुली दिली. मिलिंद नाईक यांनी या प्रकरणी विचारले असता संबंधितांची उत्तरे देताना खळबळ उडाली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करा, तसेच कारवाई केलेल्यांची नावं द्या अशी मिलिंद नाईक यांनी सभागृहात मागणी केली. यावेळी कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, गटनेते नागेंद्र परब, उमरमाळा सरपंच जान्हवी पालव, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. आहे बघ, लाभोपाठ 2 गाड्या गेल्या, त्या लोकल गाड्या होत्या, गाडी जागा होती, तरी आपली आडवा बरोबर नाही. काय तुमच्याकडे येतो आलो काय करता, तू वारवा प्रश्न येतो तुमच्या स्वतःच्या कुठं म्हणतात का असं म्हणायचं का, मग कधी सुधारणार कारभार तुमच्या सभागृहाचा तुमच्या आठवड्याचा. 25 वर्ष जनतेची सत्ता होती, आम्ही जनतेचे सेवक म्हणून कार्य केलं अशा शब्दात आंबेगाव गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भाजप नेत्यांनी आणि उमेदवारांनी आपली भूमिका मांडली. आंबेगाव गावची पोटनिवडणूक जवळ आली आहे. येत्या काही तासांमध्येच ही निवडणूक लागणार आहे आणि त्याच्या काही तासानंतरच निर्णयसुद्धा लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार जे ही निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत आहेत, त्याचप्रमाणे गेली 25 वर्ष या ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता राखणारे आपले वासुदेव परबसुद्धा आहेत. जाणून घेऊया नेमकी त्यांची रणनीती काय असणार आहे. गेली 25 वर्ष ते यशस्वीपणे वाटचाल करतायत या ग्रामपंचायतीमध्ये, काय नेमकी त्यांची रणनीती आहे आणि काय त्यांनी भूमिका घेतली या निवडणुकीच्या दरम्यान, काय सांगाल एकंदरीत या निवडणुकीबद्दल? आमच्या ग्रामपंचायतीची ही पोटनिवडणूक आहे आणि पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्ही ज्या योजना गावामध्ये राबवल्या, नळपाणी योजना म्हणा, या ठिकाणी ग्रामपंचायतीकडे कंपाऊंड वॉल पिंग ब्लॉक जे बसवलेले आहेत जनसुविधेमधून, अशी अनेक कामं, कोट्यावधीची कामं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि गावाचा कायापालट केला. म्हणून या ठिकाणी आम्ही तोच विषय घेऊन आता लोकांसमोर जाणार आहोत आणि लोक आम्हाला त्याचा कौल देणार आहेत.
तुम्ही सुद्धा काही वर्ष सरपंच म्हणा की उपसरपंच पद भूषवलेलं होतं, काय एकंदरीत तुमचा अनुभव होता या गावातील जनतेच्या निर्णयाचा? आजपर्यंत ज्या निवडणुका आपण लढवल्या त्याच्यामध्ये या गावाने आम्हाला भरघोस असा पाठिंबा दिला आणि गावातला प्रत्येक निवडणुकीला या गावाने मताधिक्य दिलेलं आहे. आणि आतासुद्धा या ठिकाणी तुम्ही जेवढा 9 तारीखला हा रिझल्ट लागणार आहे त्यावेळी तुम्ही बघाल तर या ठिकाणी सर्व गावातले लोक आमच्या बाजूने राहतील अशी अपेक्षा आहे. विरोधकांची अशी भूमिका आहे की गेली 25 वर्ष तुमच्याजवळ सत्ता असून देखील कुठेतरी तुम्ही विकास करण्यात कमी पडला, जे रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, कुठेतरी ते प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला, त्याबद्दल काय सांग? आज बघा आपल्या गावामध्ये सार्वजनिक विहिरी 7 आहेत, त्याच्यानंतर शेतविहिरी 8 आहेत आणि आपल्या सिंचन विहिरी म्हणजे जवार विहिरी या ठिकाणी 90 च्या 5 आहेत आणि या ठिकाणी आपण 43 लाखाची मी जेव्हा ज्यावेळी जिल्हा परिषदा जलव्यवस्थापन समितीवर होतो त्यावेळी 43 लाखाची नळपाणी योजना गावामध्ये आणली. सावताजीवाडी रुपणवाडी अशी ती नळपाणी योजना होती. आणि दुसरं म्हणजे त्यावेळी मी 2 दुहेरी नळपाणी योजना आणल्या, एक परबवाडी धनगरवाडी येथे एक आणली, त्याच्यानंतर सुतारवाडीमध्ये आणली. आणि या ठिकाणी जे रस्ते आता डांबरीकरणाने जोडलेले आहेत तेसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही जोडलेले आहेत. संपूर्ण गावाचा या ठिकाणी कायापालट झालेला आहे आणि हा विकास घेऊनच आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. म्हणजे तुमचं एकंदरीत मत आहे गेली 25 वर्ष जी तुम्ही विकास कामं केले आहेत त्याच विकास कामांच्या अनुषंगाने जनता तुम्हाला स्वीकारणार आहे आणि ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय करणार आहेत. या निवडणुकीसाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यासुद्धा उमेदवार आपल्यासोबत आहेत, काय सांगाल मॅडम एकंदरीत तुम्ही कुठला अजेंडा घेऊन ही निवडणूक लढताय? प्रथम मी भाजप पक्षाचे आभार मानेन कारण माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी ही माझी उमेदवारी दिली. तसेच मी निवडून आल्यावर त्यांची प्रामाणिकपणे कामे करीन, त्याचप्रमाणे त्यांनी मला आपली संधी द्यावी, सेवा करण्याची मला संधी द्यावी, एवढंच मी बोलू शकते. एक महिला म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवताय, महिलांसाठी तुमचा नेमका काय अजेंडा असणार आहे? या आंबेगावातील जी महिला आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात, जेणेकरून तुम्ही महिला आहात त्या महिलांनी कुठला रोजगार इथे रोजगारासाठी तुम्ही कुठले प्रयत्न करणार आहात? प्रथम महिलांनी सक्षमीकरण करणे महत्त्वाचे आहे कारण महिला इथून सावंतवाडीला बाजारात जातात, त्यामुळे आठवडी बाजार इथे भरावा अशी माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे त्यांना काजू फॅक्टरी वगैरे अशा रोजगारांची उपलब्धता करून द्यावी असं मी प्रयत्न करीन. म्हणजे एकंदरीत तुमचं असं मत आहे की जर महिला सदन झाल्या तर गाव सदन होऊ शकतो आणि त्याचा कुठेतरी फायदा गावालासुद्धा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? हो. तर ह्या होत्या सरपंच पदाचे उमेदवार ज्यांनी आता सांगितलेलं आहे की महिला जर सक्षम झाल्या तर कुठेतरी गाव सक्षम होईल. येणारी निवडणूक ही खरोखरच अटीतटीची पाहायला मिळणार आहे, परंतु या निवडणुकीमध्ये काही विकासाचे मुद्देसुद्धा ऐरणीवर आहेत, त्याच पद्धतीने महिलांचा जो रोजगार आहे तो मुद्दासुद्धा ऐरणीवर असणार आहे. 8 तारीखला होणारी निवडणूक आहे आणि 9 तारीखला त्याचा निर्णय होणार आहे. निर्णय काही जरी असला तरी इथे जे महिला वर्ग आहेत त्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार आणि या रोजगाराच्याच मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार हे निश्चित आहे. कॅमेरामन संदेश कारवडेकरसह रणजित जाधव, सिंधुदुर्ग, आंबेगाव. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनी कणकवली तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीन दलितांसह बहुजनांना उन्नतीचा मार्ग दाखवणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवली तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. कणकवली बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अभित नाईक, तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, जिल्हा प्रतिनिधी बाबू सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेश प्रतिनिधी विलास गावकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर सरचिटणीस अनिस नाईक, युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, तालुका उपाध्यक्ष सतीश पाताडे, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, विशाल पेंडणेकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सत्यवान कानडे, दीपेश सावंत, जहीर फकीर आदी उपस्थित होते. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचा
नेतृत्व महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त तालुक्याच्या वतीने आम्ही आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आज ते सगळे तालुक्यातले शहरातले सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि उपस्थित राहून त्यांना आज अभिवादन केलेलं आहे. आणि या एवढ्या मोठ्या माणसाला म्हणजे ज्याने आज आपल्या भारताची घटना लिहिली, घटनेचे शिल्पकार, त्यामुळे आज भारत देशाची घटना होऊन झाली आहे. त्यांना आज आमचं सर्व राष्ट्रवादी तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. बलात्कार आणि अत्याचारातील नराधमांना कधीच कठोर शासन झालं नाही, त्यामुळे निर्डावलेल्या नराधमांकडून बलात्काराचे प्रकार वाढत गेले. मात्र शुक्रवारी हैदराबाद इथं डॉक्टर युवतीच्या बलात्कार प्रकरणी 4 आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर करत छत्रपतींच्या शासनाची आठवण करून दिली आहे. या निर्णयाबाबत सावंतवाडीतील युवती महिलांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहूया. जागीच त्यांचा एन्काउंटर केलं पाहिजे, जसं की आता केलं, किंवा त्यांना चौकात घेऊन त्यांची मुंडकी लटकवली पाहिजे. पण अशा प्रकारे जर शिक्षा केल्या, ठाम जर त्याच वेळी त्यांना कापून टाकलं, मारून टाकलं, तर निश्चितच हे काय देशामध्ये जे बलात्कार आहेत ते निश्चितच थांबतील. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला इतिहास लागलाय की त्यांच्या वेळी जेव्हा स्वराज्यामध्ये जे कडक कायदे होते, कडे लोड म्हणा किंवा हत्तीच्या बाई, खरं तर असं झालं पाहिजे. नाहीतर जर होत नसेल तर मग जनतेच्या हातात ते आम्ही काय करायचं ते करू शकतो. आणि हे केलं ते चांगलंच केलंय. सगळ्यांनी अभिनंदन त्या करणाऱ्याला एन्काउंटर केल्याबद्दल अभिनंदन मी पण त्यांना देते. बलात्कार ही प्रवृत्ती नष्ट होण्याच्या दृष्टीनं दहशत ही बसलीच पाहिजे. मुलींनी सुद्धा झाशीची राणी बनलं पाहिजे. स्वतःजवळ एखाद हत्यार ठेवायचं, प्रत्येक वेळी वेळ आली फोन कर, कशाला फोन केला पाहिजे, का शस्त्रांनी कर वार, बघूया मग काय होतं ते पुढे. बलात्कार किंवा अत्याचार असतील या घटना देशामध्ये भारतामध्ये यापूर्वीही घडल्यात, मग तो दिल्लीतला गँगरेप असो किंवा अन्य घटना असतील, या घटनांचा न्याय मिळण्यासाठी किंवा मृत्यूशी आणि न्यायाशी ज्या महिलांचा संघर्ष असायचा किंवा जो मृत्यूशी जी झुंज असायची ती नेहमीच अयशस्वी ठरलेली आपल्याला याआधी पाहायला मिळाली आहे. मात्र हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी जी घटना घडली होती, ज्या डॉक्टर युवतीवर तिथल्या 4 नराधमांनी बलात्कार केला होता आणि त्यानंतर आज तेलंगण पोलिसांनी क्राईम शोच्या वेळी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांचा एन्काउंटर केला आहे. आणि खऱ्या अर्थानं आज महामानवांच्या महापरिवर्तन दिनी संविधानाचा खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असंही म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर ज्या शिवाजी महाराजांनी शत्रूच्याही महिलेला मातेसमान मानलं किंवा अत्याचारी बलात्कारी जे असतील त्यांना जो कठोर शासन शिवाजी महाराजांनी दिलं, त्या शासनाची आज या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण झाली. आणि हा अनुभव आहे जो अनुभवाला मिळाला आहे, याबाबत आजच्या कॉलेजमधल्या नारी शक्तीला काय वाटतं किंवा आजच्या युवकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही युवती आहेत. आज हैदराबादमध्ये पोलिसांनी ज्या 4 बलात्कारी जे होते त्यांना एन्काउंटर केला आहे. आणि पहिलीच अशी घटना म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक बलात्कार झाले, मात्र अशा शिक्षा कोणाला ठोठायला गेल्या नव्हत्या. काही दिवसानंतर त्यांना सोडलंही जायचं. मात्र आज सर्वप्रथम तेलंगण पोलिसांनी एक मोठं काम केलं आहे, ते म्हणजे या 4 जणांचा एन्काउंटर केला आहे. क्राईम शोच्या वेळी या 4 बलात्कारांना गोळा घालण्यात आला आहे. काय सांगाल? नमस्कार, आपण पाहतोय की सर्वत्र बलात्कार वगैरे होत असतात, परंतु त्याच्यासाठी जे गुन्हे दाखल केले जातात त्याच्यासाठी वर्षानुवर्ष केस लढल्या जातात आणि आरोपी देखील त्यांची निर्दोष सुटका होते, परंतु आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. हैदराबाद पोलीस कमिशनर VC सज्जनार यांनी जो एन्काउंटर केला त्यामुळे खऱ्या अर्थाने बलात्कारांना त्यांची शिक्षा मिळाली. फाशी देणं त्याच्यापेक्षा ते केस चालू असतात किंवा त्याच्यामुळे कोर्टाच्या सारख्या फेऱ्या कराव्या लागतात. आधीच ते कुटुंब ते पीडित महिलेमुळे त्रस्त असतं आणि त्याचमुळे त्यांना कोर्टाच्या फेऱ्या कराव्या लागतात, त्यामुळे त्यांच्या त्रासात अजून वाढ होतो. किंवा काही त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून कोर्ट कचऱ्यांपर्यंत ते पोहोचत पण नाहीत, मग त्यांच्या मुलींना न्याय मिळत नाही. परंतु आज जे PV सज्जनार यांनी केलं आहे,
हैदराबाद पोलीस कमिशनर आणि आपण आता त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट पण म्हणू शकतो, त्यांनी जे केलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज महिलांना न्याय मिळाला आहे आणि छत्रपतींचं स्वराज्य आणि त्यातील जे नियम ते आज खऱ्या अर्थाने लागू होत आहेत. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही एवढ्या मोठ्या संविधानाचा मसुदा लिहिला आणि संविधान तयार केलं हे कसं शक्य झालं, तर त्यांनी एकच उत्तर दिलं की माझ्या डोळ्यासमोर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ठेवलं त्यामुळे हे सहज शक्य झालं. आणि आज खऱ्या अर्थाने म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे त्याचे नियम आपण डोळ्यासमोर ठेवून वागलो तर अशा बलात्कारांना शिक्षा देणे सहज शक्य होतं आणि आज ते पी व्ही सज्जनर यांनी करून दाखवलं. खरं म्हणजे आता तू सांगितलंस तसं जे बलात्कारी होते त्यांना आज शिक्षा झाली आहे. अशाच पद्धतीचा कायदा आपल्या भारतात असं तुला वाटतं का? आणि जसं आपण फेसबुक व्हॉट्सअप किंवा मीडियाच्या माध्यमातून आज पाहतोय की जे बलात्कारी असतील त्यांना शिक्षा कशा पद्धतीने असल्या पाहिजे त्याच्या पोस्ट किंवा अनेक फोटोज आज सोशल मीडियावर पाहायला मिळतात, त्याबद्दल तुला काय वाटतं की भारतामध्ये सुद्धा बलात्कारी असतील किंवा अत्याचारी जे असतील त्यांना कठोर असा कायदा शासनाकडून किंवा सरकारकडून निर्माण झाला पाहिजे? नक्कीच, बलात्कारांना जे कायदे आपल्या भारतामध्ये आहेत ती खूप शिथिल प्रमाणाचे आहेत. बलात्कार करणाऱ्यांना जागीच त्यांचं एन्काउंटर केलं पाहिजे जसं की आता केलं आहे, किंवा त्यांना चौकात घेऊन त्यांची मुंडकी लटकवली पाहिजेत, कारण की इतरांना ह्याच्यातून मेसेज मिळेल की आपणही असं वागू नये आणि असं केलेल्याला ही शिक्षा होते असं त्यांना वाटलं पाहिजे आणि ह्यांची मुंडकी चौकात लटकवली पाहिजेत ज्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून इतरांना कळेल की भारतामध्ये सुव्यवस्था आणि महिला सुरक्षित आहेत. माझ्यासोबत आणखीनही काही युवती आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय सांगशील ह्या घटनेला, म्हणजे अगदी काही तासामध्येच या चारही अत्याचारी बलात्कारांचा एन्काउंटर अक्षरशः करण्यात आलेला आहे, काय सांगशील? मी मित्तल घुरी सकाळीच हैदराबाद येथील प्रियांका रेड्डी प्रसंगातील केसमधील गुन्हेगारांना एन्काउंटर करण्यात आलं आहे. तर गुन्हेगारांची अशी एक मानसिकताच तयार झालेली असते की स्ट्रिक्ट ॲक्शन घेत नाहीत म्हणून आम्ही पकडले जाणार नाहीत, म्हणून त्यांची अशी करण्याची एक हिंमत होती. आपण पकडले जाणार नाहीत ही त्यांना भीतीच, आपण पकडले जाणार नाहीत ही त्यांना भीतीच नसते. त्यामुळे जर आपण असे स्ट्रिक्ट कायदे केले तर त्यांच्या मनात एक भीती तयार होईल की आपण हे गुन्हे केल्यानंतर पकडले जाऊ. त्यामुळे असे स्ट्रिक्ट कायदे केलेच पाहिजेत की त्यामुळे महिला सुरक्षित राहतील. त्या मुलींनी अशी सतर्कता ठेवली पाहिजे की जर आपण रात्रीचे अपरात्रीचे फिरत असलो तरी आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास टाकता कामा नये. जे मदत जरी त्यांनी दिली आपल्याला तरी आपण आपली सुरक्षितता बाळगली पाहिजे. जसं तू म्हटलंस की सतर्कता ही मुलींनी असेल महिलांनी बाळगली पाहिजे. अशा घटना आपण रोखू शकत नाही, पण अशा वेळी महिला जर सक्षम झाल्या किंवा प्रसंगी झाशीची राणी आणि राजमाता जिजाऊ झाल्या तर काय होईल आणि यासाठी मुली असतील युवती असतील आणि काय करणं अपेक्षित आहे? मुलींनी आपल्याकडे सेफ्टी मेजर्स म्हणजे जसं की मसाल्याचा किंवा असे धारदार वस्तू ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्यावर जर असा एकदम अपघात घडला तर आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकलो पाहिजे. मी दुर्वा संतोष पांढरे, मी या कॉलेजची एक विद्यार्थिनी आहे. जो हैदराबादमध्ये रेप झाला डॉक्टर प्रियांका रेड्डीवर, ती डॉक्टर एक पशुवैद्यकीय होती, पण तिच्यावर जो जाणून बुजून रेप केला गेला, तिची अमानुष हत्या केली जाते, तिला अर्धवट ज्या अवस्थेत जाळून टाकलं ती फारच एक क्रूर हत्या अशी होती. या हत्ये प्रकरणी ज्या चार जणांनी तिला जो क्रूरतेने तिची हत्या केली त्याबद्दल त्यांना आज शिक्षा झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे की ज्या क्रूरतेने त्या डॉक्टरची हत्या केली तशी इतर कोणतेही गुन्हा झाला नव्हता. व इतर सध्या आता बिहारमध्ये एक घटना अशीच गँगरेपची झाली आहे. अशा बलात्कारांना शिक्षा झाली तरच आपला देश हा सध्या सुधरू शकतो. देशात आपले अनेक कायदे आहेत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली, जसं की ह्या गुन्हेगारांना शिक्षा झाली तर चांगलंच आहे. जसं शिवाजी महाराजांनी बलात्कार करणाऱ्या बलात्कार करण्यानं ज्या महिलेवर बलात्कार झाला त्या आरोपीला अतिशय चांगली शिक्षा दिली होती की त्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन वगैरे. असंच जर ह्या देशात आपल्या आता जर घडलं तर आपला देश खरंच एका चांगल्या विकासाच्या दिशेने जाईल, महिला पूर्ण सुरक्षित राहतील असं मला वाटतं. ज्या युवती होत्या त्यांनी अगदी
आपल्या ज्या प्रतिक्रिया परखड अशा ज्या प्रतिक्रिया त्या व्यक्त केलेल्या आहेत त्यासोबत आपल्यासोबत काही युवक आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार पण याद या युवतींनी सांगितलेलं आहे की जे बलात्कारी असतील किंवा अत्याचार करणारे जे युवक असतील किंवा जे कोणी असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि वेळच्या वेळी शिक्षा होऊन त्यांची जी मुंडकी असतील ती भर चौकात लटकली पाहिजे जेणेकरून पुन्हा अशा घटना होणार नाहीत आणि असं घटना करण्याची किंवा असं कृत्य करण्याचं धाडस देखील कोण करणार नाही हा जो संदेश आहे तो या युवतींनी दिलेला. आपल्यासोबत काही युवक आहेत त्या युवकांनाही काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगशील ही घटना आज हैदराबादमध्ये घडली आहे. हैदराबादमध्ये आज घडली पण याआधी अनेक अशा घटना दिल्ली असतील कुठलंही ठिकाण भारतातलं असं नाही की ज्या ठिकाणी ही घटना घडली नाही. एक पुरुष म्हणून तुला काय वाटतं? नमस्कार, मी चैतन्य सावंत. मी एवढंच सांगेन की सर्वप्रथम मी संपूर्ण भारताचे अभिनंदन करतो कारण आपल्याला जे वाटत होतं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर सगळीकडनं जे लोकांमधनं ज्या प्रतिक्रिया येत होत्या की अशा लोकांना कशा शिक्षा झाल्या पाहिजे त्यांच्यासोबत कसं केलं पाहिजे आज खऱ्या अर्थाने मला वाटतं की ते पूर्ण झालं आहे. पोलिसांनी हैदराबाद पोलिसांनी त्यांना डायरेक्ट एन्काउंटर केला आहे. मी जेव्हा सकाळीच कॉलेजमध्ये आलो तेव्हा मी ती आल्या आल्याच पहिलीच न्यूज जी जेव्हा ती वाचली तेव्हा खरंच मनापासून आनंद वाटला. खरं तर असे कायदे आपल्या देशात झाले पाहिजे. याआधी खूप ठिकाणी असं झालं आहे निर्भया हत्याकांडाने अशा खूप गोष्टी झाल्या आहेत. कसं होतं हे जे गुन्हेगार आहेत त्यांना न्यायव्यवस्था म्हणजे मी कोणाला असं सांगत म्हणत नाही पण जे काय होतं जे कायदे आपले होतात की केस चालते मग ते दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढत जातं असं यामध्ये कसं त्या मुलीच्या कुटुंबातल्यांना ह्यांना त्रास होतो. परत ते जे गुन्हेगार असतात त्यांना काय फरक पडत नाही कोणी म्हणजे एकाने गुन्हा केला पुढचे ते काय म्हणतात की बाबा एकदा झालं पुढच्या वेळी आपण परत वाचू काय आपली आपल्या देशात काय चालून जातं. पण जर असे काही कठोर कायदे जर झाले आणि अशा जर ॲक्शन घेतल्या गेल्या तर पुढच्या वेळी हिंमत होणार नाही कोणाची. म्हणजे मी एक युवक म्हणून सांगतो एक भाव म्हणून सांगतो की जे आज जे झालं आहे ते खऱ्या अर्थाने आज न्याय भेटला आहे त्या मुलीला आणि त्या मुलीच्या घरातल्यांना. आणि त्यानंतर मी एवढं सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला इतिहास लागला आहे की त्यांच्या वेळी जेव्हा स्वराज्यामध्ये जे कडक कायदे होते की कडे लोड म्हणा किंवा हत्तीच्या पाय खरं तर असं झालं पाहिजे. नाहीतर जर होत नसेल तर मग जनतेच्या हातात ते आम्ही काय करायचं ते करू शकतो म्हणजे माझी सरळ साफ मत आहे. त्यानंतर मुलींनी काय केलं पाहिजे किंवा काय मुलींना का आपण दोष दिला पाहिजे ती सुद्धा एक मुलगी आहे तिलासुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये. मग त्याच्यावरतीच प्रत्येक वेळी का अशा घाणेरड्या लोकांना स्वतःच्या ह्याच्यावरती स्वतः आळा घालता येत नाही. मग प्रत्येक वेळी मुलीलाच का आपण सांगायचं की तू सांभाळून फिर तू का. आज जमाना बदललेला आहे प्रत्येक मुलगीसुद्धा पुढे होते सक्षम होते पुरुषाच्या खांद्याला कांदा लावून चालते. मुलीनेसुद्धा झाशीची राणी बनलं पाहिजे स्वतःजवळ एखादं हत्यार ठेवायचं प्रत्येक वेळी वेळ आली फोन कर कशाला फोन केला पाहिजे का शस्त्राने कर वार बघूया मग काय होतं ते पुढे. जेव्हा मुलीसुद्धा थोड्याफार झाशीची राणी झाल्या पाहिजेत आणि आपली न्यायव्यवस्था पण जी पण आहे ती सुद्धा अशी म्हणजे सरळ गोय विषयच नाही असं झालं पाहिजे. खरंच मग खूप आनंद झाला आहे आज जे काय निर्णय झाला त्याच्याबद्दल. तर या युवकांनी आपली ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की मुलींनीसुद्धा झाशीची राणी बनणं अत्यंत आवश्यक आहे. न्यायव्यवस्था काय करेल किंवा कोण मदतीला धावू नये याची वेळ न बघता किंवा वाट न बघता आपण झाशीची राणी बनून त्या क्षणी तो अत्याचारी असेल किंवा बलात्कारी असेल त्या क्षणी त्या जागेवर त्याला चोप देणं किंवा जी शिक्षा आहे ती घडवणं गरजेचं आहे कारण असं कृत्य करण्याचा धाडस देखील यानंतर कोण करणार आहे. तसंच या सर्व युवक युवती यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की जी आज हैदराबादमध्ये जो एन्काउंटर झाला चारही बलात्कारांना तिथल्या पोलिसांनी गोळ्या घालत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शासन होतं ते कुठेतरी पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे याचीच दखल घेऊन शासनाने सरकारने बलात्कारांच्या विरोधात एक कठोर कायदा करावा जेणेकरून असं धाडस किंवा असे कृत्य करण्याचं हिंमतसुद्धा कोणाची होणार नाही. अन्यथा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आमच्या ताब्यात द्या त्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो अशा प्रकारचं मत देखील या युवकांनी आणि या सर्व युवतींनी जी भावी पिढी किंवा भावी देशाच्या आधारस्तंभाने व्यक्त केलेलं आहे. जागीच त्यांचं एन्काउंटर केलं पाहिजे जसं की आता केलंय किंवा त्यांना चौकात घेऊन त्यांची मुंडकी लटकवली पाहिजे. पण अशा प्रकारे जर शिक्षा केल्या ठाम जर त्याच वेळी त्यांना कापून टाकलं मारून टाकलं तर निश्चितच हे काय देशामध्ये जे बलात्कार आहेत ते निश्चितच थांबतील. की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला इतिहास लागलाय की त्यांच्या वेळी जेव्हा स्वराज्यामध्ये जे कडक कायदे होते की कडे लोड म्हणा किंवा हत्तीच्या पाय खरं तर असं झालं पाहिजे. नाहीतर जर होत नसेल तर मग जनतेच्या हातात ते आम्ही काय करायचं ते करू शकतो आणि हे केलं ते चांगलंच केलंय
सगळ्यांनी अभिनंदन त्या करणाऱ्याला अंकटवर केल्याबद्दल अभिनंदन मी पण त्यांना देते. बलात्कार ही प्रवृत्ती नष्ट होण्याच्या दृष्टीनं दहशत ही बसलीच पाहिजे. मुलींनी सुद्धा झाशीची राणी बनलं पाहिजे. स्वतःजवळ एखाद हत्या ठेवायचं, प्रत्येक वेळी वेळ आली फोन कर, कशाला फोन केला पाहिजे, का शस्त्रांनी कर वार, बघूया मग काय होतं ते पुढे. खरोखर जे पोलीस कमिशनर आहेत हैदराबादचे त्यांचं मी कौतुक करेन. आणि मी तर म्हणेन साऱ्या देशाने त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. जर त्यांच्या विरोधात जर कोण कारवाई करत असेल तर ती आम्ही निश्चितच खोडून काढू. ॲक्च्युली ह्या गोष्टीला 36 तास उलटून गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एन्काउंटर केलं. ही खरोखर महिलांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. माझं म्हणणं तर असं आहे, त्या आरोपींना त्या क्षणी चौकात घ्यायला पाहिजे होतं, चांगले फटके द्यायला पाहिजे होते आणि सगळ्यांच्या समक्ष त्यांना जाळून टाकायला पाहिजे होतं. पण भले का होईना, 1-2-4 दिवस झाले आणि पोलीस कमिशनरनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं एन्काउंटर केलं. यापुढे जे बलात्कार करायचा जे विचार आणतील, जे विकृत माणसं आहेत, ते याच्यापुढे 100 वेळा विचार करतील आणि त्यांना फाशीची आणि एन्काउंटर हीच शिक्षा योग्य आहे. आम्ही महिला भगिनी सर्वजणी ह्यांच्या पोलीस कमिशनरांच्या पाठीशी आहोत, जेणेकरून आमच्या लेकी सुना बाळी ह्या देखील सुरक्षित राहतील. कारण आजकाल बघितलं तर कोणावर विश्वास ठेवायचा, काय ठेवायचा, कधी दिवस नाही, रात्र नाही, काही नाही, कधी बाहेर पडायचं, काय पडायचं, हा खरोखरच आमची जर मुलगी जर शाळेतून कॉलेजमधून अथवा क्लासमधून यायला उशीर होत असेल तर जीव अक्षरशः घाबरून उठतो. पण अशा प्रकारे जर शिक्षा केल्या, ठाम जर त्याच वेळी त्यांना कापून टाकलं, मारून टाकलं, तर निश्चितच हे काय देशामध्ये जे बलात्कार आहेत ते निश्चितच थांबतील. 1-2 दिवसापूर्वी देखील जया बच्चन यांनी सांगितलं होतं, जर तुम्हाला त्या बलात्कारांचं काही करता येत नाही तर त्यांना आमच्या ताब्यात द्या. म्हणजे खरोखरच अशा प्रकारे जर या स्त्रिया बाहेर पडल्या, त्यांनी जर आमच्या बरोबर राहिल्या तर आम्हाला निश्चितच वेळोवेळी न्याय मिळत राहील. माझं नाव अनुजा कुडतरकर. पोलिसांनी जो हा निर्णय घेतला आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारचा निर्णय आहे. त्यामुळे जे बलात्कार करणार आहेत त्यांना आता वचक बसणार आहे. त्यामुळे पुढे बलात्कार होण्याचे प्रमाण कमी होईल. आता दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झालं आहे, पण त्यांना शिक्षा देताना त्यांच्या वयाचा विचार केला जातो आहे. पण म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचा वयाचा विचार करता कामा नये, कारण त्यांना डायरेक्ट शिक्षा दिली पाहिजे, तरच कुठेतरी बलात्काराचे प्रमाण कमी होईल. आणि यूट्यूबवर वगैरे आणि अन्य सोशल मीडियावर जे अश्लील व्हिडिओ दाखवत आहेत त्यांचंही प्रमाण कमी केलं पाहिजे, तर हे प्रकार कुठेतरी थांबतील. हो, नक्कीच थांबतील. कारण असं डायरेक्ट जर त्यांना मारलं गेलं तर इतर जे बलात्कारी वृत्तीची माणसं आहेत त्यांना थोडी भीती निर्माण होईल, त्यामुळे थांबतील नक्कीच. श्रावणी साई, जे काल रात्री एन्काउंटर झाला हा म्हणजे पूर्वनियोजित नसून हा फक्त तिथे आपण ज्या प्रकारे म्हणजे जी घटना घडली होती ती कशा प्रकारे ती घटना घडली याचं पडताळणी करण्यासाठी तिथे गेले होते पोलीस व ते आरोपींना घेऊन तिथे ते गर्दीमध्ये म्हणजे किंवा त्यांना क्राईम शूटच्या वेळी ते म्हणजे संधी बघून पळण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी त्यांचा एन्काउंटर केला गेला आहे. पण शासनाने म्हणजे जो आता न्यायालयाकडे आपण मागणी करतो की या अशा प्रकारावर फाशीची शिक्षा होणे गरजेचं आहे, कारण भारत देश सोडून इतर सगळ्या देशांमध्ये डायरेक्ट बलात्काराला फाशीची शिक्षा आहे, पण भारत असा देश आहे जिथे अजूनही अशा घटनांना ठोस किंवा असं कुठचीही शिक्षा दिली जात नाही, त्यामुळे हे गुन्हे वाढत चालले. त्यामुळे न्यायालयाने याचं फाशीची शिक्षा प्रत्येक आरोपीला बलात्कारातील प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा देणे फार गरजेचं आहे. त्यामुळे फक्त ही काल झालेली जो एन्काउंटर होता तो फक्त ते पळत होते म्हणजे संधी बघून ते पळत होते यासाठी त्यांनी फक्त एन्काउंटर केला, की फक्त त्यांचं म्हणजे ही शिक्षा नव्हती त्यांना. खरंतर त्यांच्या न्यायालयापर्यंत नेऊन त्यांना तसं ज्या प्रकारे त्यांनी पीडितेवर जसा अत्याचार केला होता त्याच प्रकारे त्यांनाही तशाच त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे होती. अशा प्रकारे शासनाने कोणत्या तरी एक ठोस कायदा करा म्हणजे फाशीची शिक्षा देणे. युवतींनी सर्वप्रथम चालताना वगैरे सावधान ते घेत आहे म्हणजे आजूबाजूला बघून त्यांचे सतर्क राहून चाललं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःवर बंधने घातली पाहिजेत. तसेच
जे काही गुन्हे घडतात त्यामागील त्यामध्ये पुरुषांचा सहभाग जास्त असतो, त्यामुळे ते त्यांनी देखील चांगल्या प्रकारे वर्तन केले पाहिजे. तसेच सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात होतो, त्यामुळेच हे जास्तीत जास्त गुन्हे घडून येतात. आणि काल जी प्रियंका रेड्डीचं प्रकरण झालं ते भारतासाठी शरमेचीच गोष्ट होती जास्त करून. पण एन्काउंटर केला पोलिसांनी ही जी प्रतिक्रिया आहे त्या प्रकरणावर ती अत्यंत चांगल्या प्रकारची आहे. जो पोलिसांनी निर्णय घेतला, जी प्रतिक्रिया केली ही अत्यंत चांगली आहे. तसेच या घटनेमुळे म्हणजे या एन्काउंटरमुळे पुन्हा देशामध्ये कमी प्रमाण होईल म्हणजे बलात्कार वृत्तीच्या माणसांमध्ये. तसेच आपल्या कोकणवासियांमध्ये या एन्काउंटर म्हणजे अशा घटनांचं प्रमाण कमी आहे ही आपल्या कोकणवासियांसाठी चांगली गोष्ट आहे, म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की कोकणवासियांनी ही आपली अशी संस्कृती कायम जपून ठेवावी, म्हणजे हीच कोकणवासियांसाठी अभिमानास्पद होईल असं माझं मत आहे. तसेच या प्रकारचे गुन्हा म्हणजे या प्रकारचे गुन्ह्यांवर ठोस कारवाई व्हावी अशी पोलिसांना विनंती. एकशा केळजी, बलात्कारासारखा विषय हा प्रत्येक वेळा ऐरणीवर येतो आणि त्या बलात्कारामध्ये प्रत्येक वेळा स्त्रीचा हा सन्मान असतो तो दडपला जातो किंवा त्या आरोपींना सोडून दिला जातो. पण आज या प्रियंका रेड्डीच्या प्रकरणाने एक दाखवून दिलं आहे की आपल्या भारतातही न्यायव्यवस्था एकदम कठोर बनली आहे. या त्या आरोपींना गोळ्या झाडून त्या पोलिसांनी एक आपल्या भारतासाठी एक चांगल्या प्रकारे अभिमानास्पद अशी गोष्ट केली आहे. तसेच आपल्या भारतात असलेली पुरुषप्रधान संस्कृती ही या बलात्कार सारख्या प्रकरणांना जास्त घातक ठरते. ती पुरुषप्रधान संस्कृती जाऊन जेव्हा मातृसत्ताक संस्था जेव्हा आपल्या भारतात येईल तेव्हा कुठेतरी त्याला एक वेगळं वळण लागेल. स्त्रियांनाही वाटू शकेल की आपणही काहीतरी करू शकतो आणि त्यामुळेच त्या पुढे पुढे जातील आणि स्वतःला सुरक्षित असे या समाजात वावरतील. त्याचप्रमाणे स्त्रियांनी स्वतःच्या संरक्षणासाठी जुडो कराटे यांसारखे शिक्षण घेतले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक वेळी स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही. त्यामुळेच कुठेतरी या बलात्कारसारख्या किंवा विनयभंगासारख्या घटना आपल्या भारतातून माझे नाव राजेश्वर रेडकर. अच्छा, प्रियंका रेड्डीचा आपण जो विषय बघितला असे अनेक विषय आपल्याला बघायला येतात. 2016 डिसेंबर 2012 झालेला जो निर्भया बलात्कार कांड होतं त्यानंतर अनेक बलात्कार होत, तसंच मला वाटते दिवसाला जवळपास 3 ते 4 बलात्कार होताना दिसत आहेत. फक्त आकडेवारी जी दाखल केली जाते ती आपल्याला प्रत्येकाला माहीत नसते. जी पुरुषी मानसिकता आहे स्त्रियांकडे बघण्याची ती कुठेतरी कलुषित होत चाललेली आहे आणि यामुळे या घटना घडताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून बरेच प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आहे, त्यानंतर न्यायव्यवस्था आहे. पण आजचा जो प्रकार घडला आहे तो काही अंशी एक संदेश देणारा आहे की अशा घटना जर घडत असतील तर त्याला आळा बसू शकतो अशा प्रकारे. फक्त आरोपी म्हणून करता कमा नये, हे आता अपराधी सिद्ध झाले होते त्यामुळे करण्यात आलं होतं. आणि आपल्या म्हणजे निवडणुकीच्या काळात यानंतर राजस्थानमध्ये असा एक बलात्कार झाला होता, त्याला कुठे वाचा फुटली नव्हती. आज मीडियाने जे प्रकरण उचलून धरलं होतं त्यामुळे प्रियंका रेड्डी हे नाव पुढे आलं. 2012 जे निर्भया कांड झालं होतं त्या निर्भया कांडमध्ये तिचं नावसुद्धा पुढे करण्यात आलं नव्हतं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर न्यायव्यवस्थेने बऱ्याच काळानंतर त्यावर ॲक्शन घेतली आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा की जर असे अपराध रोखायचे असतील तर त्यासाठी आपल्याला एक स्वतः पुढे आलं पाहिजे, जागृती केली पाहिजे, स्त्रियांना का असुरक्षित वाटते याचा शोध घेतला पाहिजे. बलात्कारावर हे उपाय सुचून काही होणार नाही आहे तर ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं ठरतं आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने बाहेर पडलं पाहिजे. स्त्रीला रात्री बाहेर पडताना असुरक्षित वाटता का म्हणे यासाठी काय केलं पाहिजे हा गंभीर मुद्दा आहे आणि त्यासाठी स्त्रियांनी स्वतः पुढे पाहिजे. जर एखादी व्यक्ती शेड गाडत असेल तर स्त्रीकडे ती धमक असली पाहिजे की तिला जाऊन त्या व्यक्तीला जाऊन ते सरळ विचारता येऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीवर हसून किंवा टाळून ते बंद होऊ शकत नाही तर त्यावर एक पूर्ण जबाब देणं गरजेचं असतं. त्या स्त्रीमध्ये ती धमक आली पाहिजे. पुरुष आपण ताकदवान वगैरे म्हणत असू तरी स्त्री काही कमी नाही आहे. त्या स्त्रीला तेवढं मानता आलं पाहिजे, त्या स्त्रीला तेवढं उत्तर देता आलं पाहिजे तर कुठेतरी हे थांबू शकतात.
आधीच त्यांचं एन्काउंटर केलं पाहिजे जसं की आता केलं किंवा त्यांना चौकात घेऊन त्यांची मुंडकी लटकवली पाहिजे. पण अशा प्रकारे जर शिक्षा केल्या ठाम जर त्याच वेळी त्यांना कापून टाकलं मारून टाकलं तर निश्चितच हे काय देशामध्ये जे बलात्कार आहेत ते निश्चितच थांबतील. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला इतिहास लागलाय की त्यांच्या वेळी जेव्हा स्वराज्यामध्ये जे कडक कायदे होते कडे लोड म्हणा किंवा तिचे खरं तर असं झालं पाहिजे, नाहीतर जर होत नसेल तर मग जनतेच्या हातात ते आम्ही काय करायचं ते करू शकतो. आणि हे केलं ते चांगलंच केलंय सगळ्यांनी अभिनंदन त्या करणाऱ्याला एन्काउंटर केल्याबद्दल अभिनंदन मी पण त्यांना देते. बलात्कार ही प्रवृत्ती नष्ट होण्याच्या दृष्टीनं दहशत ही बसलीच पाहिजे. मुलीने सुद्धा झाशीची राणी बनलं पाहिजे, स्वतः जवळ एखादा हत्या ठेवायचा प्रत्येक वेळी वेळ आली फोन कर कशाला फोन केला पाहिजे का शस्त्रांनी कर वार बघूया मग काय होतं ते पुढे. आपल्यासोबत काही महिला भगिनी पण आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आज हैदराबादमध्ये जे चार नराधम होते ज्यांनी त्या पीडित युवतीवर बलात्कार केला होता आणि आज तिथल्या पोलिसांनी त्यांना गोळ्या घालत त्यांचा एन्काउंटर केला आहे आणि त्यांना शिक्षा दिली आहे, काय सांगाल? त्याने शिक्षा दिली ती अति म्हणजे सुंदर चांगलीच केलेली आहे. ती महिला असो की इतर महिला असो ते सगळ्या महिलांसाठी चांगलंच केलं, असंच सुरक्षित केलं जर केलं असेल तर खरोखरच आपला शिवाजी महाराजांसारखा देश चालेल. असा कुठलाही कायदा नाही आहे, म्हणजे आता हे जे निर्णय आहे ते आपल्या क्राईम शोच्या वेळी पळून जाण्याचा प्रयत्न त्या चार जणांनी केल्यामुळे त्यांना गोळ्या घालून त्यांचा एन्काउंटर करण्यात आला आहे. मात्र शासनाने असा कायदा करावा का असं तुम्हाला वाटतं का जेणेकरून बलात्कार होणं बंद होतील किंवा बलात्कार करण्याचं धाडस कोण करणार नाही? असं म्हणजे शिक्षा त्यांना जायलाच पाहिजे. पण अशी जी करत्यावेळी कोणीतरी समोरच्या महिलांनी असो की पुरुषांनी असो तिचं विचारपूस करायला पाहिजे किंवा त्या लोकांना पाहिजे काय तर हे कसं करतात, हे असं कसं कशासाठी करतात, तुमची पण आई आहे बहीण आहे भावजय आहे सगळं असतात मग ते सगळी आपलीच म्हणत मया करू होई. आता जर दुसऱ्यासाठी आज त्याच्या ती एके महिलेवर केलेलं आहे पण दुसऱ्या वेळेला ज्या बलात्कार केला त्याची पण बहीण असतली ना मग ते कोण काय करणार. असं ते सगळं हे केल्यासाठी असं नाही सगळ्यावरच बंदीच आलीच पाहिजे आणि आपला जसा शिवाजी महाराजांनी देश चालवला तसाच महाराष्ट्र चालवला पाहिजे. आणि हे केलं ते चांगलंच केलं आहे सगळ्यांनी अभिनंदन त्या करणाऱ्याला एन्काउंटर केल्याबद्दल अभिनंदन मी पण त्यांना देते महिला असून. काय सांगाल, याआधी अनेक असे बलात्कार झाले किंवा अनेक अशा घटना घडल्या मात्र ज्या महिला असतील किंवा ज्या पीडित युवती असतील त्यांच्या मृत्यूची किंवा न्याय मिळवण्यासाठीची झुंज ही नेहमीच अयशस्वी ठरली आहे. आणि आज पहिल्यांदाच हैदराबादमध्ये तेलंगण पोलिसांनी क्राईम शोच्या दरम्यान पळून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करत हा एन्काउंटर केला आणि एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे. का हा जो निर्णय धाडसी घेतलेला आहे त्याबद्दल आधी धन्यवाद पोलिसांचे. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बलात्कार ही प्रवृत्ती नष्ट होण्याच्या दृष्टीनं दहशत ही बसलीच पाहिजे पहिली गोष्ट. मग ती व्यक्ती कोणीही असो त्याच्यात अपवाद धरता नाही आणि तारखावरती तारखा पडून जे निर्णय घेतले जातात त्यावेळेला त्या महिलेचा असू देत किंवा जो कोण गुन्हेगार असेल त्यांचं म्हणजे त्यांना त्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होते ह्याचीसुद्धा कल्पना नसते म्हणजे ती भीती तर आधी पहिली बसलीच पाहिजे. हां आणि त्या दृष्टीनं मग महिलांना हां कायदा हा विषय कायद्यात तुमची आता शिवाजी महाराजांची कारकीर्द वेगळी होती त्यांच्या कारकिर्दीत त्यांना जे योग्य वाटलं त्याप्रमाणे त्यांनी शासन चालवलं. पण आत्ताच्या शासनामध्ये तुमचे नियम नाहीत किंवा कायदा नाही म्हणून हे जे सुटून चाललं आहे त्याच्यामध्ये तुम्ही नियमात काहीतरी बदल करून तुम्ही करायला हवं असं मला वाटतं. नियमात नवीन तुम्ही जडणघडण करून त्याच्यात बदल करून कसं योग्य मार्गाने पुढे जाता येईल जेणेकरून स्त्री महिला असू देत किंवा पुरुष असू देत त्यांना स्वतंत्र आणि स्वच्छ जगायला यावं कोणतीही भीती न बाळगता अशा प्रवृत्तीचं शासन हवं. सकाळच्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो कारण बलात्कार किंवा ह्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही. अशा वेळी महिला असतील किंवा युवती असतील यांनी सेफ्टीच्या दृष्टिकोनात किंवा आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं काय प्रयत्न केले पाहिजे. प्रसंगी ज्या आपल्या थोर रणरागिणी आहेत म्हणजे प्रसंगी रणरागिणी बनणं गरजेचं आहे, झाशीची राणी म्हणा किंवा जिजामाता म्हणा किंवा अशी भरपूर उदाहरणं आहेत. आता त्याच्यासाठी आजच्या युवतींनी महिलांनी कशा पद्धतीने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे संयम, स्वतःचा संयम असायला हवा. दुसरी गोष्ट शारीरिकदृष्ट्या त्या सक्षम असायला हव्यात वैचारिक आणि शारीरिकदृष्ट्या. आणि तिसरी म्हणजे की कोणतीही भीती न बाळगता बेडर म्हणजे
निर्भीडपणे सगळ्या गोष्टी कोणतंही दडपण न ठेवता मोकळेपणाने सगळी गोष्ट स्पष्ट केल्या पाहिजेत असं मला म्हणायचं आहे. त्या दृष्टीने मग शासनाला निर्णय घ्यायला पण बरं पडतं असं मला वाटतं. आणि एक असं आता केस करतात, बलात्कार केल्यानंतर त्यांना कोर्टात नेतात, परत कोणतरी जामीन राहून सुटून जातो, पैसे भरतो, हे असलं काळा बाजार चालणार नाही. आणि करण्याची चुकी त्यांना केस नाहीच, त्यांना कोर्टात कोंडून तुरुंगात ठेवायचं नाही. असं हे केलं एक नंबर चांगलं आहे. असं असंच निकालात काढावेत म्हणजे कसं, त्या सेपरेट ठेवा तुम्ही, त्या केस सेपरेट ठेवा आणि त्यांचा निर्णय शक्य तितक्या लवकर लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या दृष्टीनं तो युवक असू देत किंवा ती युवती असू देत, त्यांचं भविष्यसुद्धा चांगलं असेल, घडू शकतं. मग त्या दृष्टीनं निर्णय पण व्हायला हवा ना. कदाचित दोघंही दोषी असतील नसतील हे तुम्ही तुमच्या दृष्टीनं कायद्याच्या दृष्टीनं ठरवा, मला तसं म्हणायचं नाही. पण त्यांचं आयुष्य जर चांगलं जाणार असेल, एक क्षणिक हे गुन्हा वगळता त्यांना आयुष्यसुद्धा जगायचा अधिकार आहे, त्यामुळे ते निकाल तुमचे लवकरात लवकर व्यवस्थित सगळी छाननी लवकरात लवकर होऊन तारखा वेळ न होता निर्णय व्हावेत असं मला वाटतं. अशा गोष्टीत लगेच निर्णय अशी ठाम दिसती की आज पुढे घालूया केस, नंतर उद्या बघूया, परवा बघूया, तारीख गेली, आज असं गेलं, असं करून गुपच्या गुप सोडून पण देतात पैसे डांबले. ते तसलं काय करायचं नाही, त्यांना लगेच असं एन्काउंटर करून त्यांना ठार मारायचं, ठेवायचंच नाही त्यांना शिल्लक असल्या. तर महिला भगिनींनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत की तारीख पे तारीख न करता शासनानं, न्यायालयानं आणि सरकारनं सुद्धा बलात्कार करणाऱ्या ह्या नराधमांविरोधात कठोर असा कायदा निर्माण करावा, जेणेकरून बलात्कार करण्याची हिंमतसुद्धा कोण करणार नाही असा जो अशी जी मागणी आहे ती या महिला भगिनींसह ज्या युवती होत्या, कॉलेजवरून युवती असतील, युवक असतील, सर्व स्तरातल्या मान्यवरांनी शासनाकडे ही एक मागणी केलेली आहे की बलात्कार करणाऱ्यांवर जे कोणी नराधम असतील त्यांना वेळीच कठोर शासन करावं. आणि हैदराबादमध्ये आज जो पोलिसांनी एन्काउंटर केला असंच कठोर शासन प्रत्येक ठिकाणी जर मिळालं तर कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही बलात्कार करणाऱ्या नराधमांची हिंमत होणार नाही परस्त्रीकडे किंवा स्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्याची, असा जो संदेश होता तो ह्या सर्व महिला भगिनी असतील सर्वांनी दिलेला आहे. त्याचबरोबर ही जी मागणी आहे की शासनाने ह्या गोष्टीची दखल घेऊन वेळीच कठोर असा कायदा निर्माण करावा, जेणेकरून दहशत निर्माण होईल आणि असं कृत्य करण्याचं धाडससुद्धा कोण करणार नाही. जेणेकरून आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, हा देश ज्यांच्या विचाराने चालतो, त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचारांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल एवढं मात्र नक्की. कॅमेरामन सावाजी परबसा, विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. जागीच त्यांचं एन्काउंटर केलं पाहिजे जसं की आता केलं, किंवा त्यांना चौकात घेऊन त्यांची मुंडकी लटकवली पाहिजे. पण अशा प्रकारे जर शिक्षा केल्या ठाम, जर त्याच वेळी त्यांना कापून टाकलं, मारून टाकलं, तर निश्चितच हे काय देशामध्ये जे बलात्कार आहेत ते निश्चितच थांबतील. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला इतिहास लागलाय की त्यांच्या वेळी जेव्हा स्वराज्यामध्ये जे कडक कायदे होते, कडे लोड म्हणा किंवा तिच्या पाहिजे, खरं तर असं झालं पाहिजे. नाहीतर जर होत नसेल तर मग जनतेच्या हातात ते आम्ही काय करायचं ते करू शकतो. आणि हे केलं ते चांगलंच केलंय, सगळ्यांनी अभिनंदन त्या करणाऱ्याला एन्काउंटर केल्याबद्दल अभिनंदन मी पण त्यांना देते. बलात्कार ही प्रवृत्ती नष्ट होण्याच्या दृष्टीनं दहशत ही बसलीच पाहिजे. मुलींनी सुद्धा झाशीची राणी बनलं पाहिजे, स्वतः जवळ एखादा हत्या ठेवायचा प्रत्येक वेळी, वेळ आली फोन कर, कशाला फोन केला पाहिजे, का शस्त्राने कर वार, बघूया मग काय होतं ते पुढे. पंचवार्षिक आराखडा ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. अणाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक आराखडा सभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत, अणाव सरपंच नारायण मांजरेकर, ग्रामसेवक सुनील माळगावकर, पोलीस पाटील सुनील पाटकर, सावळाराम अणावकर, रामचंद्र नरे, विनायक अणावकर, समीर आंगणे, वसंत राठिवडेकर, मृणाल परब, तंटामुक्ती अध्यक्ष विकास अणावकर आदी उपस्थित होते. आणि आराखडा बनवताना आपल्याला कोणालाच काही माहिती नव्हतं, फक्त टीव्हीवरून यायचं, थेट पैसे ग्रामपंचायतीने येणार. त्यापूर्वी 13 वित्त झाला, 14 13 वित्त झालं. त्या 13 वित्त आयोगामध्ये
100% पैकी 20% निधी हा जिल्हा परिषद सदस्यांना जायचा, 30% निधी पंचायत समिती सदस्यांना जायचा आणि 50% निधी हा ते ग्रामपंचायतीने जायचा आणि हा निधी फार कमी होता आणि त्याला असे काही नियम नव्हते की हा निधी अमुक ठिकाणी खर्च करावा. परंतु 14 युक्त्यात ज्यावेळी आलं त्यावेळी थेट पैसे जे 100% होते ते दरडोई एक उत्प दरडोई एक पैसे आलेले होते. परंतु कोणालाच काही माहिती नव्हतं टीव्हीवरून डायरेक्ट व्हायचं की थेट पैसे किती येणार काय येणार कोणाला माहिती नव्हतं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगताना 3 पट जो आराखडा आहे तो करावाच लागतो. त्यामुळे आराखडा फार मोठा झालेला आहे. आता ते कसं करायचं सचिव आपल्याला मार्गदर्शन करतील. कारण जो आराखडा आहे तो पुढच्या आणि 5 वेळा जरी आपण बसलो तरी तो आराखडा पूर्ण होणार नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आमचं सुद्धा परवा ट्रेनिंग झालं. परंतु 15 युक्त्यांचं ट्रेनिंग नव्हते त्यामुळे 14 युक्त्यांचं नाही. मी म्हटलं तुम्ही तर या ग्रामसभेमध्ये पहिलाच आलेला आहे. परंतु मी माझ्या ग्रामसभेमध्ये मी 1992 साली जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य झालो विषयाशिवाय तीच पद्धती सहजासहजी ती ग्रामसभा मी चुकवलेली नाही. त्यामुळे ग्रामसभेला किती महत्वाची आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि ग्रामसभेने ठरवताना जे पैसे आहेत ते तसे तुटपुंजे आहेत. कारण ते आरोग्यावर जाणार, महिला बालकल्याणवर जाणार, युवक कल्याणवर जाणार, मंडळांना जाणार, हे सगळं करून आपल्याला आपल्या वाट्याला ते पैसे येत आहेत. तर फार मोठी काही निधी नाही. परंतु गावामध्ये सर्वांनी आज जे लोक आपण जमणार आहोत त्यांनी एखादी नाविन्यपूर्ण योजना, आता मार्गदर्शक नरेसर सुद्धा आहेत, नागपूरचं आहेत, अनेक लोक या ठिकाणी जुने जाणते आहेत, तर नाविन्यपूर्ण आपण काय काय करायचं ते ठरवा की गावाने एखादा एक नाविन्यपूर्ण एखादी योजना ठरवली तर त्याचा प्रकार जास्त पडेल. ह्या माध्यमातून काम करा आणि खरोखरच आपल्याला पूर्वी ग्रामपंचायतींना काहीच मिळत नव्हतं. आता आज सरपंचाला सुद्धा मानधन वाढवलेलं आहे, अगदी शासनाने वाढवलेलं आहे आणि अशा माध्यमातून जात असताना ग्रामपंचायतीनं सुद्धा काहीच मिळत नव्हतं. त्या ठिकाणी 10-15 लाख तरी येत आहे, बाकी योजनेंचा पैसा येतोय. म्हणजे एखादा 50 लाख किंवा 1 कोटीपर्यंत इंडिया कुठला कुठला तरी येऊन जातोय. आपल्या जरी थेट नाही आला तरी बाहेरून विकास कामाच्या माध्यमातून. तर अशी शासनाने योजना राबवलेली आहे ती चांगल्या प्रकारे राबवून घ्या आणि एखादं असं काम करा की गावाने केलेलं काम दिसायला पाहिजे असं एखादं काम तुम्ही करा. एवढी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या विकास कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने स्थगिती दिली आहे. याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांवर मोठा परिणाम झालाय. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्गात 1.5 कोटींच्या 41 कामांना स्थगिती मिळाली आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने विकास कामांना स्थगिती दिली आहे. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रम यात्रा संस्थांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम आणि ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास या 4 योजनांतर्गत अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या विकास कामांना स्थगितीचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना काढण्यात आलेत. विविध विकास कामांना देण्यात आलेल्या स्थगिती आदेशाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा फटका बसलाय. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यानं पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास तसेच मूलभूत सुविधा देण्याची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर होती. या सर्व कामांना ब्रेक लागलाय. विशेष म्हणजे देशात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या व ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेल्या भोगवे किनाऱ्यावरील पर्यटन विकासाच्या कामांनाही स्थगिती मिळाली आहे. 23 वर्ष भाजपनं बांदा ग्रामपंचायतीवर राज्य केलंय. यावेळी परिवर्तनाची वेळ असून शिवसेनेचे उमेदवार मकरंद तोरसकर यांना बांदावासीय मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील असा विश्वास साईप्रसाद काणेकर यांनी व्यक्त केलाय. नमस्कार. आज बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. त्या पोटनिवडणुकीत आमचे शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री मकरंद तोरसकर यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्यांची दोष आणि कपट आहे. मी पूर्ण बांदा जनतेला आवाहन करतो की त्यांनी भरघोस मतांनी मकरंदला विजयी करून एक परिवर्तन करावे बांदा ग्रामपंचायतीवर. 22 वर्ष भारतीय जनता पार्टीने या ग्रामपंचायतीवर आपलं साम्राज्य गाजवलं आहे. परंतु आता परिवर्तनाची वेळ आहे. आमचं ध्येय फक्त गावाचा विकास एवढंच असणार आहे. स्वच्छ पाणी पुरवठा ही गावाची प्रथम गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही प्रत्येक वॉर्डनुसार वेगवेगळी पाण्याची पाईपलाईन टाकून प्रत्येक वॉर्डला 24 तास पाणी कसं पुरवठा करण्यात येईल याचं प्रमुख ध्येय आम्ही समोर ठेवलेलं आहे. तसेच कचऱ्याची समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे. बांदा गावाचा विस्तार हा सध्या दररोज वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही कचऱ्यावर
प्रक्रिया करणारा एक त्याचा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कचरा मुक्ती कचरा मुक्त बांधागाव हे एक आमचं प्रमुख उद्दिष्ट त्या आमच्या वचननाम्यात आम्ही ठेवलेलं आहे. तसेच बांधागावातील अनेक विकास कामं पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी बांधागावचा सरपंच शिवसेनेचा असला तरच येणार. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सर्व लोकांनी मकरंदला बहुमताने विजयी करावे. कपाट ही निशाणी त्याची आहे, त्या निशाणीसमोर बटन दाबून बहुमताने विजयी करावे असं मी सर्व बांध्यातील सुज्ञ नागरिकांना मतदारांना आवाहन करतो. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. चांगल्या लोकांना कपाट निशाणी मिळाली, आमचाच विजय निश्चित, दीपक केसरकर यांचा विश्वास. तुम्ही सभागृहात कशाला आलात? मी मॅडमना बोलावून घेतो, या उत्तरावर गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी पगारे यांना झापलं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कणकवली राष्ट्रवादीतर्फे अभिवादन. आणि हैदराबाद एन्काउंटरच्या कोकणात काय उमटल्या प्रतिक्रिया, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.